हाय गाईज, मी निशा वनमाळी, माझ्या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुमच्या सोबत सांबार रेसिपी शेअर करत आहे, तर चला पाहूया आपण. चला मी तुम्हाला दाखवते मी कशी बनवते सांबार रेसिपी. मी तुम्हाला सांबार रेसिपीची साहित्य सांगते आणि दाखवते मी काय काय वापरते, कसं वापरते ते. एक मोठा कांदा घेतला आहे चिरून, एक टॅमॅटो घेतला आहे आणि हे असे हळद, जिरा मसाला, तिखट, सांबार मसाला, धने पावडर, जिरं पावडर हे असं मी सगळं काढून घेतलेलं आहे. हिंग आणि इथे सुकं असं गोळ घेतलेलं आहे. मिरची घेतलेली आखी, कढीपत्ता, राई हे सगळं घेतलं आहे. इथे मी चिंचेचं पाणीसुद्धा, चिंचसुद्धा भिजवून ठेवलं होतं. चिंचेचं पाणीसुद्धा लागतं मला, तिखट गोड दोन्ही असं लागतं, म्हणून मी सगळं असं साहित्य घेतलं होतं. इथे शेंगा पण शिजवून घेतल्या होत्या, त्यासुद्धा मी आता ह्याच्यामध्ये करताना एक शिटी त्यालासुद्धा देणार आहे. मग तुम्हाला दाखवते. राई जिरा थोडासा तडकला आहे तर आता आपण त्यामध्ये कांदा ॲड करत आहोत. कांदा एकत्र करून घेऊया. कांदा थोडा लाल झाला की त्यामध्ये आपण टॅमॅटो मिक्स करूया. मी कांदा थोडा लवकर मुरेल म्हणून मी थोडं लवकर मिक्स करते. त्यामध्ये मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं, तुम्हाला जेव्हा जसं हवं तसं. कांदा थोडा असा गोल्डनिश झाला आहे, आता मी त्यामध्ये टॅमॅटो ॲड करते. हे असं एकत्र करून घ्यायचं परत एकदा. त्यानंतर आपण त्यामध्ये मसाले ॲड करतो. मसाले ॲड करतो, मसाले काढून घेतले होते ते मी आता यामध्ये सगळे ॲड करतो. मी 1 इंचचं पाणी ते ऍड करते. अशी भिजवून ठेवली होती ती डाळ सुद्धा आता मी त्यामध्ये ऍड करते. एकत्र करून घ्यायचं सगळं. त्यानंतर तुम्हाला जसं हवंय, जेवढं घट्ट हवं, जेवढं पातळ हवं तसं तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करायचं. मी आता मला थोडं पातळ हवं म्हणून मी त्यामध्ये आता पाणी ॲड करत आहे. दुसरी सिटी झालेली आहे, गॅस बंद केलेला आहे. आता थोडा वेळ आपल्याला वाट पाहावी लागेल, मग मी आता मला दाखवते माझं सांबार कसं झालेलं आहे. आणि ह्या शेंगा ज्या आहेत त्या सुद्धा मला त्याच्यामध्ये ऍड करायचं. अजून एक सिटी द्यायची आहे, तशा मी 3 सिटी देते. चेक करते सांबार तयार झाल्यावर माझी दाळ शिजलेली आहे की नाही. दाळ शिजलेली आहे, त्यामध्ये मी जे ह्या शेंगा ठेवल्या होत्या त्या टाकून मी त्याला अजून एक त्याला सिटी देऊ आणि ते आता ॲड करतो. एकत्र मिक्स करून घ्यायचं ते. मी जसं बनवते आहे तसं तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही मला कमेंट करा. मी पण अशा पद्धतीने ट्राय करून बघा मी कसा बनवलेला आहे. इथे माझी 3 सिटी अशा झालेल्या आहेत कंप्लीट. आता मी गॅस बंद करते, थोड्या वेळानंतर मी तुम्हाला दाखवते माझी सांबार रेसिपी कशी झालेली आहे आणि तयार झालेला कसा आहे तो सांबार. मी आता कुकर खोलते, सांबार तयार झालेला आहे की नाही आपण चेक करूया. सांबार चेक झालेला आहे, मस्त सांबारचा मस्त सुगंध सुटलेला आहे, घमघम झालेला आहे सांबार मसाल्याचा. ते मी आता मी एका बाउलमध्ये काढून घेते.
झालेला आहे सांबार आपला तयार आहे. सांबार तीन सीटा देऊन मी सगळं मस्त पैकी तयार. मी आता एका बाउल मध्ये सर्व करते. मी ढोसा आणि सांबार हे दोन्ही सर्व करणार आहे. सांबार बरोबर ढोसा खाणार आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते सांगा नक्कीच.